विरार 11 आणि विनोद मोरे 11 यांच्यामधला हा पहिला सामना मनसे चषक 2023 चा प्रारंभिक सामना आपण बघत आहोत. एकूण 12 संघांनी या मनसे चषक 2023 मध्ये भाग घेतलेला आहे. ओव्हर थ्रोचा रन आहे 22 रन आहे, एलबीडब्ल्यू नसेल. आणि सातत्याने जसे जसे सामने पुढे जातील तुम्हाला एक एक नवीन नवीन नियमही कळवण्यात येतील. ग्रुप ए चा हा पहिला सामना, ग्रुपमध्ये विरार 11, विनोद मोरे 11 आणि मनवेलपाडा वॉरियर्स असं आहे. ग्रुप बीमध्ये कालवेश्वर बॉईज, विद्यार्थी सेना, वाहतूक सेना. ग्रुप सी विनोद मोरे 11, वसई, मनसे वॉरियर्स, नालासोपारा, दिलीप नवळे, नालासोपारा. पहिला चेंडू सामना करते विनोद मोरे, चांगला पटकावलेला एक शॉट, एक धावा नक्कीच भेटतील. एक धावाने सुरुवात केलेली आहे. पहिला चेंडू 7 वाजता पडलेला आहे. नो बॉल, झेल सुटलेला आहे. 1+1, 2 धावा, फ्री हिट आहे. परत एक चांगला पहिला 6, पहिला षटकार या मनसे चषक 2023 चा येतोय. कोणाच्या बॅटेमधून? विनोद मोरे, आयोजक बर्थडे बॉय. धावा झालेत 9 धावा. परत तसाच एक चांगला, परत एकदा झेल सुटलेला आहे. अशा प्रकारे इतक्या मोठ्या खेळाडूचा जर झेल सोडत असाल तर मॅच सोडली असं वाटेल. परत एक चांगला झेल घेतलाय तिकडे, बोलत होतो चांगला झेल घेतला आहे, कम बॅक म्हणता येईल. ठाकूर सर, दुसरा माईक घ्या ना या. नो बॉल इज द कॉल. एक चांगला फटका होता, सीमा पार केलेला आहे. या 4 धावाने धावसंख्या पोचून झाली आहे ती 15 धाव. माझ्या समवेत समालोचन करतील आमचे वसई तालुका अध्यक्ष प्रफुल्लजी ठाकूर, राज्यभाषेत समालोचन करतील मराठीत आणि राष्ट्रभाषेत मी करेन. प्रज्वलने चांगला जसा षटकार ठोकलेला आहे. धावा झालेले आहेत. पहिल्या षटकामध्ये धावा झालेले आहेत 21. ज्यांच्या वाढदिवसानिमित्त आजच्या या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे ते आमचे बर्थडे बॉय विनोदजी मोरे पुन्हा एकदा बॅटिंग करण्यासाठी सज्ज. आणि हा चेंडू चांगला तडकावण्याचा प्रयत्न केलेला आहे. 1 धाव मिळालेली आहे. धावबाद होता होता वाचलेले आहेत. विरार 11 संघाचा कुणीतरी इथे राखीव खेळाडू इथे बसवावा जेणेकरून खेळाडूंची नावे. पुन्हा एकदा विनोद मोरेच्या संघाकडून चांगला षटकार. धावा झालेले 28. एक धाव मिळालेली आहे. एक विनोद मोरेंनी पुन्हा एकदा चेंडू तडकावलेला आहे आणि पुन्हा एकदा त्यांना 1 धाव मिळालेली आहे. धावा झालेले आहेत 30. दुसरं षटक सुरू आहे त्यांच्यासोबत.
प्रज्वल खेळत आहे, चांगलाच तडकवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा। चेंडू सीमा पार होता होता वाचलेला आहे। विनोद मोरेंची खासियत रात्रीच्या वेळेला चांगली बॅटिंग करतायत, बघूया आता। दोन षटक संपलेली आहेत, धावा झालेले 31। विरार 11 विरुद्ध विनोद मोरे 11 ना। माईकची व्यवस्था करावी। आता गोलंदाजीसाठी आलेले दिनेश आणि त्यांचा समाचार घेण्यासाठी प्रज्वल पुन्हा एकदा सज्ज झालेले आहेत। प्रज्वलची धावसंख्या झालेली आहे 17 धावांवर खेळत आहेत ते, 18 धावांवर खेळत आहेत प्रज्वल। 4 चेंडू मध्ये 18 धावा केलेल्या आहेत त्यांनी। पुन्हा एकदा वाइड बॉल, धावा झालेले आहेत 35। तिसरं षटक सुरू आहे, धावा झालेले आहेत 35। दिनेशच्या गोलंदाजीचा समाचार घेत आहेत प्रज्वल आणि चांगलाच हा षटकार मारण्याचा प्रयत्न। आणि त्यांचा हा बळी, दोन बाद धावा झालेले आहेत 35। बॅट्समन बापूने चांगला चेंडू थडकावण्याचा प्रयत्न केला, परंतु पुन्हा एकदा झेलबाद झालेले आहेत। खराब असा चेंडू आणि खराब फटका। आता नवीन बॅट्समन आलेले आहेत भावेश, चांगलेच केस कापलेले आहेत त्यांनी, बघूया काय करतायत। षटकार ठोकलेला आहे त्यांनी पहिल्या चेंडूवर, धावा झालेले आहेत 41। पुन्हा एकदा दिनेशचा चेंडू आणि त्यांचा चांगला समाचार घेतलेला आहे षटकार। आणि शेवटचं षटक आहे आता, धावा झालेले आहेत 47। चांगली अशी धावसंख्या उभारण्यामध्ये आणि बड्डे बॉय गोलंदाजाचं नाव तुषार, बघूया तुषारचा समाचार घेण्यासाठी आमचे बड्डे बॉय विनोद मोरे। विनोद मोरेंसाठी जोरदार टाळे वाजवायचे आहेत। रात्री 12 वाजता चांगला असा समारोप या कार्यक्रमाचा होणार आहे। सर्वांनी सर्व आशेने बसलेले आहेत आणि हा चेंडू टाकण्यासाठी तुषार यांची धडपड, सर्वांनी त्यांना चेंडू आशेने बसलेले आहेत, जमलेला नाहीये। पुन्हा एकदा चेंडू आणि विनोद मोरे बाद झालेले आहेत। बड्डे बॉयचा केक, जमलेला नाहीये। पुन्हा एकदा चेंडू आणि विनोद मोरेंनी एकूण धावसंख्या किती केली, 17। आणि दुसरा एक धाव मिळालेली आहे, धावसंख्या झालेली आहे 49। आणि 50 धावसंख्येसाठी जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत विनोद मोरेच्या संघासाठी। आणि 50 धावा पूर्ण करून 51 धावा करता करता शेवटी त्यांचा बळी, त्यांच्या संघाचा 5वा बळी का, किती बळी गेले, 5वा बळी
पुन्हा एकदा चांगला चेंडू तडकावलेला आहे आणि हा षटकार धावा झालेले आहेत, धावा 56, पुन्हा एकदा हा षटकार आणि 62 धावांवर 63 धावा करून हा या स्पर्धेचा पहिला विजय नोंदवायचा आहे. 20 चेंडू मध्ये 63 धावा. उपस्थित राहिलेले आहेत त्यांनी इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन आपल्या संघाची नोंद करायची आहे, कारण याच्यानंतरचा सामना विनोद मोरे वर्सेस मनवेलपाडा, त्यानंतर मनवेलपाडा वर्सेस विरार. हॅलो, ज्या प्रकारे आपण वेळपत्रक ठरवले होते त्यानुसार मॅचेस चालू झालेले नाही आहेत, तर आपण जसे जसे इकडे संघ येतील ना आपण तसे सामने खेळूया. ग्रुप वाईज असतील, नोंद आपण करत राहूया. तर इकडे जर संघ ज्यांचा आला असेल ना त्यांनी इकडे येऊन आमच्याकडे इकडे समालोचन कक्षात आपली नोंद करायची आहे, म्हणजे त्यांच्या समोरचा जर संघ उपस्थित असेल तर आपण याच्यानंतर लगेच ती मॅच खेळू शकतो. तर ज्यांचा संघ आला असेल त्यांनी इकडे कृपया करून नोंद करायची आहे आणि आपल्याला खूप कमी वेळात हे सामने संपवायचे पण आहेत, कारण की ठीक रात्री 12 वाजता आपल्याला समारोप घ्यायचा आहे. विद्यार्थी सेना इथे, विद्यार्थी सेनेचा संघ जर उपस्थित असेल तर त्यांनी इथे समालोचक कक्षाशी संपर्क साधायचा आहे. विनोद मोरे संघाने 63 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे विरार संघाकडे. विरार 11, विरार 11 कॅप्टन कोण आहे? ओमकार कदम. मनवेलपाडाचा संघ जर इथे उपस्थित असेल तर त्यांनी इथे संपर्क साधायचा आहे. संपर्क साधला गेला नाही तर वेळेवर दुसरा संघ खेळवण्यात येईल याची नोंद घ्यावी, आम्ही तयार आहोत. पुन्हा एकदा दुसऱ्या इनिंगला सुरुवात झालेली आहे आणि हा चेंडू नो बॉल, एक धाव घेतलेली आहे आणि धावा झालेले आहेत 2. गोलंदाजी करत आहेत गोलंदाज आनंदा आणि त्यांना त्यांचा समाचार घेत आहेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू तडकावण्याचा प्रयत्न आणि बाद होता होता वाचलेले आहेत. पियुष आणि ओमकार चांगली फलंदाजी करत आहेत, 3 धावा घेतलेले आहेत एका चेंडू मध्ये आणि हा षटकार मारण्याच्या नादामध्ये 1 धाव मिळालेली आहे. हा ओमकार का? हा बोलले पियुष. बघूया पियुष काय करतोय तो. आपल्या संघासाठी 1 धाव घेतलेली आहे, धावा झालेले आहेत 5. गोलंदाजी करीत आहेत आनंदा, चांगली आनंदाने गोलंदाजी करत आहेत. बघूया चांगलाच चेंडू तडकावण्याचा प्रयत्न केलेला आहे, 1 धाव मिळालेली आहे आणि हा ह्या ओव्हरला धावा झालेल्या आहेत 6. पुन्हा एकदा चेंडू 1 धाव मिळालेली आहे आणि पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा घेण्यामध्ये विरार 11 यश आलेलं आहे. खूप मोठी मजल त्यांना मारायची आहे, 63 धावा म्हणजे जवळजवळ 55 धावांची आवश्यकता आणि 3
षटकामध्ये 55 धावा आणि स्टार गोलंदाज विनोद मोरे चांगला चेंडू विनोद मोरे चेंडू काही चांगला चेंडू सटकणार नाहीये तो स्टंपचं लक्ष घेणारच आणि पुन्हा एकदा विनोद मोरेंचा चांगला हा चेंडू एकच धाव दिलेली आहे संघासाठी आणि रात्री 12 वाजता त्यांना खेळायचं मला वाटते फायनलमध्ये आणि त्याकरता त्यांची धावा झालेल्या आहेत 9. विनोद मोरे चांगली गोलंदाजी करत आहेत मला वाटते विनोद मोरे मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीज आणि आज चषक सुद्धा पटकावतील असं वाटते खरोखरच चांगली गोलंदाजी जर मनसेमध्ये नसते तर ते भारतीय संघाचे चांगले गोलंदाज असते पण सुदैवाने ते मनसेमध्ये आहेत म्हणून ते संघामध्ये खेळू शकलेले नाहीयेत मॅच फिक्सिंग करण्याचा प्रयत्न करतायत मोरे साहेब परंतु इथे कुठल्याही प्रकारची फिक्सिंग होणार नाहीये बापू 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 कोणाला गो आयुष ओमकार खूपच खराब अशी फलंदाजी विराट इलेव्हन कडून आणि धावांचा डोंगर त्यांच्या समोर आहे या नो बॉलला सुद्धा ते बाद झालेले आहेत धावबाद झालेले आहेत धावा झालेले आहेत फक्त 12 आणि धावसंख्या जिंकण्यासाठी 51 धावांची आवश्यकता 2 षटकामध्ये 51 धावांची आवश्यकता आणि बापू चांगली गोलंदाजी करतायत षटकार लगावलेला आहे धावा झालेले आहेत 18 पुन्हा एकदा षटकार मारण्याच्या नादामध्ये एकच धाव मिळालेली आहे विरार इलेव्हन संघासाठी नो बॉलला एक धाव मिळालेली आहे पुन्हा एकदा हा चेंडू चांगला तडकवण्याचा प्रयत्न केला होता चांगली चांगलं क्षेत्ररक्षण विरार इलेव्हन विद्यार्थी सेना विरुद्ध कलेश्वर बॉयज यांच्यामध्ये दुसरा सामना रंगणार आहे विरार इलेव्हन कडून चांगली अशी खूप रंगणार आहे विनोद मोरेंसाठी विरार इलेव्हन कडून मला वाटतं मॅच फिक्सिंग केलेली आहे बड्डे बॉय साठी असा आरोप इथे उपस्थित असलेल्या प्रेक्षकांकडून होत आहे आणि नवीन बॅट्समन आलेले आहेत जाडजुडांगाचे पोट वाढलेलं मागून सुद्धा त्यांचं डोबरं वाढलेलं आहे बघूया काय करतात ते पालेकर मनसेचे चांगले असे ते महाराष्ट्र सैनिक आहेत चांगला चेंडू तडकावण्याचा प्रयत्न परंतु पोटामुळे ते धावू शकलेले नाहीयेत त्यांना महाराष्ट्र सैनिक आहेत आमच्या फिजिओथेरपिस्टची विनंती आहे की त्यांनी पोट कमी करायचं आहे आणि विरार इलेव्हन कडून खूप असं खराब फलंदाजी करून विनोद मोरे संघाला खूप असं सिंहाचा वाटा फलंदाजी करून आता मनवेलपाडा वर्सेस मनवेलपाडा संघाने इथे उपस्थित राहायचंय न्यू बॅट्समन मोठ्या डोळ्याचे न्यू बॅट्समन आलेले आहेत चांगला धावा झालेले आहेत 23 धावा आणि
40 धावांनी विनोद मोरे संघ विजयी झालेला आहे। जोरदार टाळे वाजवायचे आहेत, बड्डे बॉय जिंकलेला आहे। इथे काही महाराष्ट्र सैनिकांनी आरोप